प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। मुलगी अपशकुनी असल्याच्या संशयावरून बापानेच आपल्या मुलीचा घातपात केला असण्याची तक्रार मामाने पोलिसात दिल्याने या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मयत मुलीचा मृतदेह कब्रस्तानमधून बाहेर काढत त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला असल्याने खळबळ उडाली आहे। जळगाव शहरातील पिंपराळा हुडकोत राहणारे जावेद शेख यांच्या कनिष शेख या 11 वर्षीय मुलीचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता। या मृत्यूनंतर तिचा दफनविधीही करण्यात आला होता। मात्र या घटनेनंतर तिचे मामा अजहर शौकत अली यांनी जळगाव शहरातील रामानंद पोलिसात तक्रार देत मुलीचे वडील कनिजीचा अशुभ समजून द्वेष करीत असल्याने त्यांनीच तिचा घातपात केला असल्याचा संशय व्यक्त केला होता। ही घटना बचपन से बच्ची को प्रताड़ित हो रही थी। बच्ची जन्म से आई तो उसके पिताजी ने उसको अशुभ समझकर उसे मार दिया। या तक्रार अर्जाची दखल घेत पोलिसांनी आज पिंपराळा हुडको परिसरात असलेल्या कब्रस्तानमधून तिचा मृतदेह बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे। या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर जो अहवाल येईल त्यानुसार पोलीस कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। कनिजच्या जन्मानंतर तिच्या आईला मुलीच जन्माला येत असल्याने तिचे वडील तिचा द्वेष करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर कनिजचा खरंच घातपात झाला आहे की अन्य कारणाने तिचा मृत्यू झाला आहे याचा आता पोलीस तपास करीत आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। जळगाव शहरातील रामानगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी अजहर अली शौकत अली राणा रामणेर यांनी एक अर्ज दिलेला होता। सदर अर्जामध्ये त्यांची भाची 11 वर्षीय भाची हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं त्यांनी नमूद केलं होतं आणि या मुलीचा संशयास्पद मृत्यूमागे तिचे वडील कारणीभूत असल्याचं त्यांनी अर्जामध्ये नमूद करून सदर अर्जाची चौकशी करावी अशी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने काल दिनांक 27/4/2020 रोजी पोलीस स्टेशन रामानंद नगर येथे अकस्मात मृत्यू 25/21 प्रमाणे दाखल झालेला असून या अकस्मात मृत्यूमधील जी मयत मुलगी आहे इथं दफनविधी करण्यात आलेला होता दिनांक 23/4/2020 रोजी। तर पुढील कायदेशीर प्रक्रिया करून या दफन केलेली जी डेड बॉडी आहे ती पुन्हा उकरून काढण्यात येऊन तिच्यावर पोस्टमार्टम करण्यात येईल आणि पोस्टमार्टम केल्यानंतर त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल। फक्त काही लोकांना स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं, अजून कुणालाही ताब्यात वगैरे घेण्यात आलेलं नाही। सर, कशामुळे हा विषय समोर आलेला आहे? काही पालकांच्या बद्दल जे काही आक्षेप घेण्यात आलेला आहे की ती मुलगी जन्माला आल्यापासून सातत्याने घरात काहीतरी अशुभ घटना घडल्या आणि त्याचा हा प्रकार असल्याचं अर्जात म्हटले। बरोबर आहे, अर्जदाराने अर्जात त्याप्रमाणे म्हटलेलं आहे, परंतु पोलीस तपासामध्ये पुढील सविस्तर गोष्टी या निष्पन्न होत्या। यांच्या अर्जातील तक्रारीनुसार संबंधित गैरअर्जदार जावेद अख्तर यांना फक्त मुलीच झाल्यामुळे ते या त्यांच्या पहिल्या मुलीला द्वेष करत होते असं त्यांनी अर्जात तक्रार दिलेली आहे। पोलीस या अनुषंगाने पुढील तपास करत आहे।